ब्रह्मविद्येचा प्रकाश योक्षिका प्राथमिक अभ्यासक्रम बावीस आठवडे आठवड्यातून एकदा दीड तास प्रवेशासाठी संपर्क सेव्हन सिक्स झिरो वन डबल झिरो डबल फाईव्ह डबल फाईव्ह शेतकऱ्यांना कसदार बियाणं मिळावं कितीही संकट आली तरी पिकाला नुकसान होऊ नये म्हणून बियाण्यांमध्ये संशोधन करून उत्पादन करणारी कंपनी जळगाव मधल्या पाचोऱ्यात सुरू झाली बघता बघता ही कंपनी भारतातल्या तेवीस राज्यांमध्ये पसरली आणि हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला ही कंपनी ज्यांनी सुरू केली त्यांचं नाव होतं आर ओ पाटील रविवारी उद्धव ठाकरे पाचोऱ्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी आरो पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं दोन वेळा आमदार राहिलेल्या आरो पाटलांचं अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीसला कर्करोगाशी झुंज देताना निधन झालं पाचोऱ्याच्या सभेतही उद्धव ठाकरे यांनी पाटील यांची आठवण काढली आज खरंच आरो तात्याची उणीव भासती आहे चाळीस गद्दार गेले तरी फरक पडत नाही पण एक निष्ठावंत आणि विश्वासू गेला की खड्डा पडतो आज त्यांची उणीव जाणवती आहे त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करावं लागेल असं कधीही वाटलं नव्हतं असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले ज्या आरो पाटलांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी उद्धव ठाकरे पाचोऱ्यात गेले ते आरो पाटील नेमके कोण आहेत हेच समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबईत मैदाना तुमचं स्वागत आहे रघुनाथ ओंकार पाटील यांना आरो तात्या म्हणून ओळखलं जातं तात्यांचा जन्म वीस ऑक्टोबर एकोणीसशे पन्नासला पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथे शेतकरी कुटुंबात झाला पाचोऱ्यातच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर धुळ्यातून त्यांनी बी एस सी ॲग्रीची डिग्री मिळवली पुढे शिक्षकाची नोकरी करत असले तरी त्यांची नाळ शेतीशी जुळाली होती त्यामुळेच त्यांनी गंगा ॲग्रो ही कंपनी आणि आदर्श कृषी सेवा केंद्र हे सुरू केलं इतक्यावर थांबतील ते तात्याक असले पुढे त्यांनी शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचं उत्पादन मिळावं यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला निर्बल सीड्स ही बीज उत्पादक कंपनी सुरू केली त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी पाचोरा शहरात पहिली सी बी एस अभ्यासक्रमावर आधारित शाळा सुरू केली एकोणीसशे नव्याण्णवला आरो पाटील यांची राजकारणात एंट्री झाली एकोणीसशे नव्याण्णवला पासुरा तालुक्यातील ते शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून निवडून आले सलग दोन वेळा निवडून येत पाटील यांनी शिवसेना त्यांच्या मतदारसंघामध्ये मजबूत केली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेसाठी पाटील यांना तिकीट देण्याचं उद्धव ठाकरे यांनी ठरवलं होतं तसा शब्द देखील त्यांनी दिला होता परंतु निवडणुकीआधीच पाटील यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीसला त्यांचं निधन झालं आरो पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीने राजकारणात पुढाकार घेतला उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यातील सभा वैशाली सूर्यवंशी यांनी आयोजित केली होती ही सभा यशस्वी करण्यामागे वैशाली यांनी पुढाकार घेतला होता उद्धव ठाकरे यांनी देखील वैशाली यांचा त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख करून त्यांचं कौतुक केलं आरो पाटलांचा वारसा आता वैशाली पुढे चालवतायत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केला नसेल तर तेही करायला विसरू नका धन्यवाद Thank you